तर सध्या प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल दिसतो, मग तो लहान असो वा मोठा, सगळ्यांनाच मोबाईलचं व्यसन लागलंय. आणि याच व्यसनावर मात करण्यासाठी कोल्हापूरमधील एका महाविद्यालयात एक खास उपक्रम राबवला जातोय. पाहूयात आमचा हा स्पेशल रिपोर्ट. मोबाईल उपवास ऐकून नवल वाटलं ना, पण हे करायची आता गरज निर्माण झाली आहे. हाच मोबाईल उपवास पाळला जातोय कोल्हापुरातल्या सायबर महाविद्यालयात. प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या वर्गात जाताच मोबाईल काढून असा आपल्या प्राध्यापकांकडे जमा करावा लागतोय. मोबाईलचं व्यसन दूर करण्याचा हा उपाय म्हणजे मोबाईल उपवास. प्रथम ही कंडिशन म्हणजे मोबाईल साईडला ठेवणं म्हणजे अशक्य वाटत होतं, कारण मोबाईल विना राहणं आजकाल शक्यच नाही आहे आणि तरुण पिढी तर पूर्ण मोबाईलची अडिक्ट झालेली आहे. तरीही आम्ही धाडस केलं. मोबाईल उपवासानं उपवास तिनं खिशात हात घ्यायचा आणि आपल्याला वाटायचं की उपवास का, मोबाईल कुठे, हे प्रामुख्याने या दिवशी जाणवलं. आमच्या कॉलेजच्या स्टाफच्या वतीनं या दिनाचं हा उपक्रम राबवल्याबद्दल आभार मानतो. आणि आज मला सुद्धा मोबाईल माझ्या जवळ नसल्यामुळे त्रास होत आहे, पण एक जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय, कारण की मोबाईल हा शाप आहे की वरदान ही गोष्टीचा विचार करण्याची वेळ आज इथे आलेली आहे. सुरुवातीला विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर करणं हे शिक्षकांसमोर आव्हान होतं. खर तर मोबाईल बद्दल असं म्हटलं जातं की मॅन हॅज इन्व्हेंटेड द टूल, आणि त्या टूलचा माणूस हा गुलाम झालेला आहे, किंवा आपण त्याला मुलंबरशी व्यसन लागल्यासारखं करत राहिलेले. आणि म्हणून एक दिवस असताना मुलांनी ह्या मोबाईल पासून थोडस दूर राहावं, आणि त्यातनं तो जो काही वेळ त्यांना सापडेल तर तो विधायक कार्यासाठी वापरला जावा, ह्यासाठी हा मोबाईल उपक्रम त्या संपला राबवला गेला आहे. अन्न वस्त्र निवारा या गरजा आणि मोबाईल ही चैनेची वस्तू आहे, असा जेव्हा फरक करायला लोक शिकतील तेव्हाच मोबाईलच्या व्यसनापासून दूर जाता येईल. व्हिडिओ जर्नालिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगुळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.